नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्याचा सोलेभात करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते मी। इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे चिरून, एक कांदा घेतलेला आहे चिरून आणि कढीपत्ता घेतलेला आहे, एक वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे। दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे। तेल टाकून घेते मी आता। दोन चम्मच तेल टाकते। जिरं टाकते मी अर्धा चम्मच। कांदा टाकते। लसूण टाकते। आलं लसूण आहे याचं। तमालपत्र टाकते दोन। इलायची टाकते दोन। चांगलं भाजून घेऊ आपण लालसर होईपर्यंत। कढीपत्ता टाकते। हिरवी मिरची टाकते। टोमॅटो टाकून देते। छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊ आपण। हळद टाकून घेते मी। लाल तिखट टाकते। मीठ टाकते चवीनुसार। तुरीचे दाणे टाकून घेते आता। धुवून घेतलेले आहे मी स्वच्छ। छान आपण भाजून घेऊ। थोडा वेळ भाजून घेऊ आपण। थोडा वेळ आपण भाजून घेतलेले आहे तुरीची दाणे। आता मी तांदूळ टाकून घेते। स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी दोन तीन पाण्याने तांदूळ। छान फिरून घेऊ आपण आता। पाणी टाकून घेते मी। दोन ग्लास पाणी लागते आपल्याला। दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे आपण। तीन शिट्ट्या काढून घेऊ आपण आता। झाकण लावते मी।
तीन शिट्या झालेले आहे। आता मी छोले भात काढून घेते प्लेट मध्ये। पा खूप छान झालेला आहे छोले भात। मिक्स करते आता मी प्लेट मध्ये काढून घेऊ आपण। तुरीच्या दाण्याचा सोले भात झालेला आहे तयार। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।